मेथीचे पराठे तर आपण नेहमीच बनवत असतो पण बऱ्याचदा आपले पराठे छान असे हे काठोकाठ टम्म असे फुगत नाहीत याकरता आपण एक ट्रिक वापरणार आहोत की ज्यामुळे हे असे अगदी मऊ लुसलुसित तर तयार होतीलच त्याचबरोबर हे असे काठोकाठ फुगले जातील हे असे पराठे बनवताना आपण यामध्ये भरपूर असा मेथीचा वापर केला आहे तरीसुद्धा ते अगदी मऊ लुसलुसित काठोकाठ फुगणारे हे पराठे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक कप या मापाप्रमाणे ही अशी मेथीची पानं स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहेत चाळणीमध्ये ही अशी धुतल्यानंतर मेथी निथळायला ठेवली म्हणजे यामधलं जास्तीचं पाणी निघून जातं आणि मग ही मेथी चिरून घ्यायची आहे आधी चिरून मग मेथी कधीही धुऊ नये त्यामुळे त्यातमधील जीवनसत्व सगळीच कमी होऊन जातात म्हणून सर्वप्रथम मेथी धुवायची आणि मग ही चिरायला घ्यायची आहे चिरतानासुद्धा आपल्याला शक्य होईल तितकी अगदी ही बारीक अशी चिरून घ्यायची आहे त्याचबरोबर देठाचा भाग घ्यायचा नाही आहे बघा मी अगदी बारीक अशी ही मेथी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये मूठभर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घालायची आहे आवडत असेल तर कोथिंबीर घाला किंवा नाही आवडत असेल तर नाही घातली तरीही झालेल पण कोथिंबिरीचा स्वाद या मेथीच्या पराठ्यांमध्ये खूप छान येतो ही सुद्धा मी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला एक कढईमध्ये एक चमचा तूप घालायचा आहे मी साजूक तूप घातलेला आहे आणि त्यावरती आपल्याला बारीक चिरलेली मेथी आणि कोथिंबीर ही अगदी मस्त परतून घ्यायची आहे ही अशी परतून घेतल्यामुळे मेथीचा कडबटपणा कमी होतो त्याचबरोबर मेथी मौसूत होते आणि आपण जेव्हा कणिक भिजवतो तेव्हा मेथीला जास्तीचं पाणी सुटत नाही आणि आपली कणिक अजिबात सैल होत नाही त्यामुळे ही अशी छान तुपावरती खमंग मेथीची पानं परतून घ्यायची आहेत साधारण एक दोन मिनटं मी ही अशी छान परतून घेतली मेथी अगदी मौसूत अशी आपली तयार झालेली आहे आता ही आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोवर आपण इकडे बाजूला पीठ मळायची तयारी करूया पीठ मळण्याकरता इथे मी या ज्या मापाने मेथीची पानं मोजली त्याच मापाने एक कप घट्ट भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप इतकं चणा पीठ घ्यायचं तसेच आता अर्धा इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे हे असं मी या, या लसूण मिरची आणि आल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते या पिठामध्ये घालून घ्यायचं त्याचबरोबर रंग सुरे ख्यावा म्हणून मी इथे बेळगी मिरचीचं लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे पाव चमचा हळद घालायची एक चमचा धना पावडर घालायची आहे तसेच अर्धा चमचा जिरे पावडर घालायची पाव चमचा हिंग घालायचं आणि दोन चमचे पांढरे तीळ घालायचे याच्याने छान खमंगपणा येतो तसेच एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा हा हातावर असा थोडा चोळून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान यामध्ये उतरला जातो आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे घरामध्ये उपलब्ध असेल तर मात्र ही अशी कसुरी मेथी यामध्ये चोळून घालायची कसुरी मेथीचा स्वादसुद्धा मेथीच्या पराठ्यांमध्ये खूप छान येतो आता आपले पराठे छान मौसूत व्हावे याकरता पाव कप इतकं दही घालायचं आहे दही घातल्यामुळे मेथीचे पराठे हे अगदी तीन ते चार दिवस एकदम मस्त मऊ लुसलुशीत असे तयार होतात आता ही आपली थंड करून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे पूर्णतः थंड झाली की मगच ही पानं यामध्ये घालायची आहे म्हणजे याला जास्तीचं पाणी सुटलं जात नाही व आपली कणिक सैलसर होत नाही नाहीतर तर बऱ्याचदा मेथीची आपण पानं तशीच घेतल्यामुळे कणिक हे थोडी थोडी सैल होत जाते व मेथीचे पराठे लाटताना आपल्याला जास्तीचं पीठ लावावं लागतं आणि मेथीचा खमंगपणा वाढावा याकरता मी इथे मेथी ही छान परतून घेतली आता आपल्याला हे पीठ जसं आपण नेहमीची चपातीची कणिक भिजवतो तशी भिजवून घ्यायची आहे अगदी गरज वाटल्यास एक दोन चमचे पाणी घालायचं आणि मग हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे बघा आपण यामध्ये भरपूर असा मेथीचा वापर केलेला आहे आणि नेहमी आपण जशी चपातीची कणिक म्हणतो तशीच ही कणिक मी मळून घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आणि आता पुन्हा आपल्याला मिनिटभर ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे तेल सगळीकडे लागलं गेलं पाहिजे याकरता ही अशी मिनिटभर कणिक मळून घ्यायची म्हणजे अजिबात हाताला पीठ चिकटत नाही बघा आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण झाकून एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊया एक पंधरा मिनटानंतर पीठही आपलं चांगलं तिंबलं गेलं असेल बघा मस्त पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण याच्या लाट्या तयार करून घेऊया लाट्या तयार करताना बघा माझ्या हाताला पीठ अजिबात चिकटत नाही आहे इतकं छान आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आपण चपाती बनवतो तशा या आपल्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत फार मोठ्यासुद्धा करायच्या नाही आहेत या मी इतक्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत त्यातलीच एक लाटी घेतली आणि बाकीच्या लाट्या सगळ्या झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कोरड्या पडल्या जात नाही आता ही लाटी कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायची आणि आपला जशी पुरी लाटतो त्यापेक्षा थोडीशी मोठी पुरी अशी लाटून घ्यायची आहे पुरीपेक्षा थोडं मोठ्या आकाराचं लाटून घ्यायचं किंवा पुरीच्या आकाराचं लाटलं तरीही चालेल आता यावरती पाव चमचा साजूक तूप घालायचं तुपाऐवजी तेल लावलं तरीही चालेल आणि हे तूप सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं त्यानंतर गव्हाची कोरडी कणिक ही अशी यावरती थोडीशी भुरभुरायची आणि मग जसं आपण मोदकाला गळ्या पाडतो तसं हे असं घड्या करत करत सगळी टोकं एकत्रित एक आणण्याचा प्रयत्न करायचा आहे हे बघा मी जसं दाखवते तसं ही सगळी टोक अशी एकत्रित आणायची आणि हे जास्तीचं पीठ तिथेच असं दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने ही अशी लाटी तयार करून घ्यायची ही अशी लाटी तयार करून आता आपल्याला हा पराठा अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे सुरुवातीला कडेकडेने हा पराठा असा लाटून घ्यायचा मध्यभागी किंचित जाडसर भाग राहिला तरीही चालेल पण कडा अगदी मस्त पातळ लाटून घ्यायच्या फार पातळ नाही किंवा फार जाड नाही असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे फार पातळ लाटला तर मात्र तो एखाद वेळेस फुगतसुद्धा नाही त्यामुळे हा असा मध्यम पराठा मी लाटून घेतलेला आहे इथे तवाही गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती हा पराठा घालून घेतला पहिली बाजू शेकवताना अगदी तीस सेकंदापर्यंतच शेकवायची आणि लगेच ही पहिली बाजू उलटवून घ्यायची आहे आता दुसरी बाजू आपल्याला चांगली मिनिट दोन मिनिट खरपूस अशी शेकवून घ्यायची आहे सुरुवातीला पहिली बाजू चांगली शेकवून घेतली की मग यावरती हे असं तेल तूप किंवा बटर जे आवडत असेल ते यावरती घालून घ्यायचं आहे आता ही बाजू उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा भरपूर असं तेल लावून हा पराठा शेकवून घ्यायचा आहे बघा हळूहळू आपला हा पराठा छान फुगायला लागलेला आहे अगदी काठोकाठ असा हा आपला पराठा फुगला जातो आपण यामध्ये भरपूर मेथीच्या पानांचा वापर केलेला आहे तरीसुद्धा हा पराठा आपला छान मस्त असा फुगला गेलेला आहे हा पराठा आपला शेकवून झाला अजून एक पराठा मी तुम्हाला शेकवून दाखवते हा दुसरा पराठा सुद्धा मी त्याच पद्धतीने लाटून घेतला आणि मग हा पराठा सुद्धा पहिली बाजू आपली तव्यावर टाकल्यानंतर लगेच तीस सेकंदानंतर उलटवून घ्यायची दुसरी बाजू आपल्याला चांगली मिनिटभर तरी शेकवून घ्यायची आहे वरच्या बाजूला मी आता हे भरपूर असं छान तूप लावून घेत आहे तूप तेल किंवा बटर तुम्ही यापैकी जे आवडत असेल ते लावू शकता दुसरी बाजू आता उलटल्यानंतर बघा अगदी मस्त हा सुद्धा पराठा आपला फुगायला लागलेला आहे हे आपण जे पद्धत वापरली त्यामुळे आपले पराठे छान काठोकाठ फुगले जातात बघा अगदी मस्त हा सुद्धा पोळीसारखा पराठा फुगून तयार झालेलं आहे आता हे बघा थंड झाल्यानंतरसुद्धा हे पराठे अगदी असे मऊ लुसलुशीत असे तयार झालेत कारण यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे तसेच लाटताना जी पद्धत वापरली त्यामुळे हे पराठे अगदी मस्त असे काठोकाठ फुगले जातात बरे यामध्ये आपण जेवढं पीठ तेवढीच मेथीची पानंसुद्धा वापरली आहेत म्हणजे भरपूर मेथीच्या पानांचा वापर केलेला आहे असे हे टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा एक छान उत्तम पर्याय आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद